नमस्कार, मी नंदिनी देशपांडे. प्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलंय त्यांना पण धन्यवाद. अजूनही त्यांनी पण, त्यांना जर माझ्या आवडत असतील रेसिपी तर त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सना पण माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी सांगावं जरूर. आता सध्या कैरी आणि आंबा सीझन चालू आहे, तर आज आता आपण बनवणार आहोत हापूस आंब्याचा शिरा. तर त्याच्याकरता काय काय साहित्य, तर एक वाटी रवा, एक वाटी साखर, एक वाटी दूध आणि एक वाटी आपण पाणी पण घेणार आहोत. एक वाटी हा आंब्याचा रस काढून घेतलेला आहे आपण, हापूस आंब्याचा. ह्या थोड्या फोडी ठेवलेल्या आहेत नंतर घालण्यासाठी. ड्रायफ्रुट्स आणि वेलचीची पूड, आता ही ऐच्छिक आहे. तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही घालायची, नाही तर नाही घातली तरी चालते. पण थोडीशी एक कणभर घातली तर नेहमी एक त्याला स्वाद छान येतो, म्हणजे आंब्याचा पण त्याचा स्वाद जाणार नाही आणि ह्याचा छान येईल असं. आणि एक वाटी सगळ्यात महत्वाचं तूप, ते मी आधीच पॅनमध्ये घातलेलं आहे एक वाटी तूप, आणि पॅन तापायला ठेवलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, ह्याची सोपी पद्धत आहे की एक वाटी जर तुम्ही रवा घेतला तर एक वाटी साखर, एक वाटी दूध, एक वाटी तूप आणि एक वाटी भर आंब्याचा रस. आता आपण हे थोडंसं तूप तापू देऊया आणि याच्यावर मंद आचेवर आधी आपण रवा भाजून घेणार आहोत. आता आपलं हे तूप तापलेलं आहे, त्याच्यात आता आपण हा एक वाटी रवा घातलेला आहे. आता अगदी बारीक गॅस ठेवून मंद आचेवर अगदी हा रवा आपण छान अगदी तांबूस होईपर्यंत खरपूस प्रथम भाजून घ्यायचा आहे. आणि हा रवा भाजून होत होत आला की काय करायचं, तर एका बाउलमध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी हे गरम करायला ठेवायचं. याच्यामध्ये गार दूध आणि गार पाणी घालायचं नाही, ते गरम घालायचं, म्हणजे शिरा छान फुलून येतो. तर सगळ्यात प्रथम आता आधी आपण मंद आचेवर हा तांबूसर रवा आपण भाजून घेऊया. आपण आता पाहू शकता आपला छान असा रवा मस्त भाजून झालेला आहे. आणि रवा भाजत भाजत आला की त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स ठेवलेले असतात ते तेव्हाच त्याच्यात टाकायचे, म्हणजे तेही थोडेसे ह्याच्याबरोबर परतले जातात. आता हे आपलं छान रवा परतून झालेलं आहे. आता ह्याच्यात एक कणीभर मीठ टाकायचं, मिठाने चव खूप छान येते. त्याच्यानंतर आता आपलं हे दूध आणि पाणी जे उकळलेलं आहे ते हळूहळू आपण घालायचं आहे, नाही ते एकदम हे आपण थोडं ह्याला एक वाफ आणून घ्यायची आणि शिजवून घ्यायचं. आता आधी प्रथम आपण ह्याला एक वाफ आणून घेऊया. आता आपण पाहू शकता ह्याला वाफ आलेली आहे, मस्त फुललाय हा रवा. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी साखर. आता ही थोडीशी अशी याच्यामध्ये विरघळत आली की मग आपण घालायचा आहे आंब्याचा रस. आधी एक 2 मिनिटं ही ह्याच्यात थोडी साखर आपण विरघळू देऊया. आता ह्याच्यामध्ये साखर विरघळलेली आहे. आता हा एक वाटी हापूस आंब्याचा रस आपण याच्यामध्ये घालणार आहोत. याच्यामध्ये केशर वगैरे घालायचं नाही, कारण आंब्याच्या रसाचा त्याला रंग तर छान येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये बाकी रंग केशर हे काही घालायची गरज नाही. मस्त रंग यायला लागलेला आहे त्याला. कणीभर मीठ मात्र शिऱ्यात, कुठलाही शिरा असो त्याच्यात घालायचंच, त्यामुळे त्याला चव खूप छान येते. आता आपण याला एक छान मस्त 5 मिनिटं वाफ येऊ देऊया. आता आपला असा हा आंब्याचा शिरा मस्त तयार झालेला आहे, त्याला छान वाफ आलेली आहे, मऊसूत आणि इकडे तर मोकळा असा आपला हा मस्त आता आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. आता आपण ह्याची छान मूद पाडूयात आणि मग मुदीवर त्याच्यावर आपण आंब्याच्या फोडी घालूयात.